देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे, त्यावेळी सांगली जिल्ह्यातील 8ही मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास भाजपाचे कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ काळे यांनी व्यक्त केलाय. सांगलीच्या इस्लामपूर या ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना खाडे यांनी हा विश्वास व्यक्त केलाय. सध्या जिल्ह्यात भाजपाचे 4 आमदार आहेत, तर काँग्रेसचा 1 आणि राष्ट्रवादीचे 2 व शिवसेना शिंदे गटाचा 1 आमदार आहे. मात्र आगामी 2024च्या निवडणुकीमध्ये भाजपाचे 8ही मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास खाडे यांनी व्यक्त केलाय. भाजपाचे खासदार संजयकाका पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातले भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्ते म्हणजे आता करायचं काय, हे कमळ कुठे ह्याचा का कमळ कसं रुजवायचं, वेळ तर कमी राहिला. मी सांगायचा कमळाबरोबर भावना जोडा, मग ते मिळतील. आणि त्यावेळी काँग्रेसचा 4 वेळा आमदार असणारा माझी संजय काका त्यांना आम्ही 26,000 रुपये पाहिजे. आणि पहिलं कमळ दुष्काळ भागात पहिलं कमळ उभं. परत जिल्हा परिषद झाल्या, पंचसंघ झाल्या, नगरपालिका झाल्या, खासदारकी झाली, आमदारकी झाली, त्यावेळेला सगळं कमळ मिळत. पण एक दिवस असा होता की दादा आता बघितलं तर जरा बरं वाटतंय की बाबा हे भरलं. एक दिवस असा होता की स्टेजवर तेवढी पुढबत येऊन बोलायचं पण अशी बोललो तर कार्यक्रम चला आम्हाला पण जीवड आहे काय. पण जे आज वातावरण जे दिसतंय दादा, आज मला वाटतं ग्राउंड भरलेलं आहे, गॅलरी भरलेली आहे, सगळं भरलेलं आहे, ते तुमच्यात करणाऱ्या प्रेमाची पोच. अपयश असलं तरी देखील अपयशातून त्याचं शिकाय मिळतो, पुढे जायला एक मोका मिळतो. आपल्याला आपण भ्रमण करतो, एकदा अपयश आलं म्हणून खचून जाऊन चालणार नाही. आपणाला परत आलं माणसाला माणसं जोडता. जोपर्यंत माणसाला आपण कोण आहे हे सांगू शकत नाही, आपण कोण आहे त्याला माहीत पडत नाही, तोपर्यंत माणूस जरा थोडा अंतर असतो. पण ज्यावेळी त्याला माहीत पडतं त्यावेळी तो कळपात येतो. तुम्ही चिंता करू नका, पालकमंत्री या नात्यानं निश्चितच पुढल्या वेळचे जिल्ह्यातले 8ही आमदार हे भारतीय जनता पार्टीचे असतील. काय लोक म्हणजे 6 महिन्यात आले एवढा मोठा बोलतोय, पण काय अवघड नाही ना. केंद्रात आपण आहे, राज्यात आपण आहे, जिल्ह्यात आपण आहे, खासदार आपले आहेत, मग अवघड काय. सगळ्यांनी जर डोक्यात पॉझिटिव्ह धरलं, करायचं ठरलं, तर मला वाटतं की काय आवड नाही. ह्या दिवसाने सवाल प्रयत्न केला. आता तुम्ही गावचे मालक झाला है ना, सरपंच म्हणजे गावचा मालक झाला ना. एका वर्षात गाव एवढं देखणं स्वच्छ नीट नेटकं झालं पाहिजे, सगळ्या सुविधा उपलब्ध झालं पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचं. आपला सरपंच झाला म्हणून लिंबो काका ठेवून फिरायला लागला नाही, संपलं का तसं करायचं.